कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही, ती कमोल असतं. त्या पाण्याचा उपयोग मला बी काय नाही. पाणी पडते पश्चिमेला, आमची जमीन पडते पूर्वेला, उलटं कसं जाणार आम्हाला? आम्हाला पाण्याचा उपयोग काय आहे त्यात? किती वर्ष झाले आम्ही ह्याच्यासाठी करतोय. आम्हाला आजच्या दराप्रमाणे 5 पटीनं रक्कम पाहिजे. आमच्या 80 गट नंबरवर सातबाऱ्यावर आमच्या नावावर शेवटच्या नाव क्षेत्र पाक गोल केलेला आहे. ज्या विद्यमान आमदारांना सलग 2 वेळा आमदार म्हणून निवडून दिलं आणि ज्यांना आपण जलसम्राट म्हणतो, डेंग्यू योजनेचे जनक म्हणतो आपण त्यांना, त्यांना ह्या जलसम्राट म्हणून घेत असताना या शेतकऱ्यांच्या समस्येचा विसर का पडावा? काल पण आम्ही बघितलं, इथं आम्ही आंदोलनाला बसलो होतो आणि विद्यमान आमदारांचे बरेच पुत्र असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील लांबून फिरताना दिसत होते. ॲक्च्युली हा विषय शेतकऱ्यांचा असताना हा विषय, ही मागणी ही जी आहे ही प्रशासनाकडे आहे, मग यांनी एवढं पुरेत वागण्याची काय गरज आहे? यांनी सुद्धा येऊन इथं बघितलं पाहिजे की नाही की बाबा खरंच शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत. आम्ही सगळ्या सामान्य शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी इथं बसलोय. आम्ही इथं कुठल्याही वैयक्तिक गोष्टीसाठी बसलेलो नसताना त्यांनी त्याच्याकडे जाणून बुजून डोळे झाक करणं किंवा इतरांची दुष्ट येण्यासारख्या गोष्टी करणं, म्हणजे याचा अर्थ असं समजावा की आतापर्यंत शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई मिळाली नाही त्यात माननीय आमदार साहेबांचं काय हात आहे का? असं का म्हटलं जातं की बाबा इथं एक शेतकरी पण आला होता, XYZ, मी नाव घेणार नाही, पण त्यांना असं म्हटलं सही करा, नमस्ते, तुम्ही पण शेतकरी आहात, आपण सगळेच महाराष्ट्रातले शेतकरी आहोत, कारण जो महाराष्ट्रातला आहे तो कंपल्सरी शेतकरी आहेच. आम्ही त्यांना सह्या करा म्हटलं तर ते सहज म्हणून गेले की नाही आमचे नेते आहेत, सरळ म्हणून गेले. म्हणजे याचा अर्थ काय समजावा? आमचे नेते आहेत म्हणजे आम्ही कुठल्या नेत्यांच्या विरोधात इथं बसलेलो नाही. आणि त्यांच्याकडनं जर असं उत्तर येत असेल की बाबा आमचे नेते आहेत म्हणजे आम्ही असं समजावं का की बाबा कुठंतरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही यात विद्यमान आमदारांचा हात आहे का? असं असेल तर खरंच जनतेने विचार करण्याची गरज आहे. आणि जे शेतकरी आज त्यांच्या पाठीमाग तळेचाटूपणाची जी भूमिका घेत आहेत, एक विद्यमान आहेत म्हणून, प्रस्थापित आहेत म्हणून, जनतेला सुद्धा त्यांची ताकद कळली पाहिजे. सर्वांनी एकजुटीनं जर हा नारा दिला, हा लढा दिला, तर नक्कीच सामान्य शेतकऱ्यांना त्यांचं जे हक्काचं आहे ते मिळणारच आहे. मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आवाहन करते की आता नाही तर परत कधीच नाही, नुसतं बघ्याची भूमिका घेऊ नका, बघताय का, सामील व्हा, आणि सामील झाला तर नक्कीच तुम्हाला न्याय हा मिळणारच आहे. कारण सरकार असू दे किंवा प्रस्थापित असू द्या, हे जनतेसाठी आहेत, जनता त्यांच्यासाठी नाही याचा विसर, जवळजवळ लोकशाहीचाच विसर सामान्य जनतेला पडलाय की काय असं वाटायला लागलं आहे. नुसतं लोकशाहीचं नाव पुढे होते पण प्रत्येक ठिकाणी दडपशाही अनुभवायला भेटते. एखाद्या सरकारी कचेरीत जावा, सरकारी कार्यालयात जावा किंवा प्रस्थापितांकडे जावा, जे प्रत्येक वेळेला दडपशाहीची भूमिका घेतली जाते. आता आम्हाला पण काल पत्र पण दिलं, त्यात सांगितलं की तुम्ही, तुम्हाला बाबा वरून पत्र आले आणि त्यानुसार तुम्ही हे थांबवा, तुमचं हे आंदोलन आहे थांबवा, अन्यथा जर एखादं गोष्ट अनुचित प्रकार घडला किंवा कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार तुम्ही. म्हणजे एक प्रकारे ही धमकीच आहे. म्हणजे सामान्य माणसाने स्वतःच्या हक्कासाठी कुठं बसायचं पण नाही, लढा पण द्यायचं नाही. आम्हाला घटनेने दिलेले जे अधिकार आहेत, आचार विचार भाषण स्वातंत्र्य, या सगळ्या ह्याच्यावर जर प्रशासन किंवा प्रस्थापित गदा आणत असतील तर कुठंतरी खरंच चळवळ होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण स्वातंत्र्यात होतो तेव्हा मुठभर इंग्रजांनी राज्य केलं, पण आता अशी म्हणायची वेळ आली की मुठभर प्रस्थापित, मुठभर म्हणणारे हे प्रशासन जर सामान्य एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या सामान्य जनतेवर जर असा अधिकार गाजवत असते, दडपशाहीची भूमिका गाजवत असते, तर खऱ्या अर्थानं आज समाजाला जागृत होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हा लढा दिला तर जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागतोय. तुमच्या खिशातलं आम्ही काहीही मागत नाही, जे आमचं आहे ते आम्हाला द्या, एवढीच मी विनंती करेन. नमस्कार, सिंहसेनेचा प्रमुख शिव शिंदे. आज सिंहसेना संघटनेच्या माध्यमातून विटा तहसील कार्यालयाच्या बाहेर आज आपल्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. हे आंदोलन कोणत्या व्यक्तीसाठी नाही, कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, हे जे आपण आंदोलन आज करीत आहे, आज दुसरा दिवस, हे ज्या टेम्पोमध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकरी बांधवांना या प्रशासनाकडनं, या शासनाकडनं, या सरकारकडून न्याय अजूनपर्यंत मिळाला नाही. 9 वर्ष पूर्ण झाले आहे कामाला आणि या या प्रशासनाकडून या शेतकरी बांधवांना न्याय मिळावा याकरता सिंहसेना 2 दिवस झाले आज रस्त्यावरती बसलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा
या तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आत्ता जे आपले आमदार आहेत माननीय अनिल भाऊ बाबर यांना दोन ट्रम दोन वेळा निवडून दिलेलं आहे. तर दोन वेळा निवडून दिलेलं असतानाही त्यांनी अजूनपर्यंत या शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि या तालुक्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तर माझे त्यांना एवढीच विनंती आहे की आपण यात लक्ष घालावं आणि तालुक्यातील आपल्या शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना याची भरपाई मिळावी. जोपर्यंत त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही तोपर्यंत सिंहसेना इथून उठणार नाही. आणि आत्ता आज दुसरा दिवस आहे, आम्ही अगदी शांत संयमपणे आंदोलन करत आहे. जर ह्या प्रशासनानं जर आमच्या आंदोलनाकडे किंवा आमच्याकडे जर लक्ष दिलं नाही, आमच्या मागण्या जर मान्य केलं नाही, तर आम्ही तीव्रपणे येणारे आंदोलन आम्ही तीव्रपणे करू. हे असे आपल्याला माध्यमातून एवढेच आपण